राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण लक्षवेधी निर्णय घेण्यात आला। टोल माफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा टोल माफीचा जो निर्णय आहे तो निवडणुकीपुरता नाही, कायमचा निर्णय आहे। अनेक वर्षांपासूनची जनतेची मागणी पूर्ण केली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। आणि मला समाधान आहे, आनंद आहे की लाखो जे आपले प्राइवेट कार ने प्रवास करणारे लोक जे आहेत त्याच्यामध्ये मध्यमवर्गीय आहेत आणि या सर्व लोकांना, लाखो लोकांना दिलासा या टोल माफी मुळे मिळणार आहे, टोल छूट मुळे मिळणार आहे। या निर्णयासंदर्भात माहिती कार्यकारी अधिकारी अनिल गलगली काय म्हणालेत पाहूया। मुंबईतील 5 टोल नाके हे आता टोल मुक्त होणार आहेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली। खरं पाहिलं तर या टोलची जी झोलची कहाणी आहे ही 2010 ते 2011 पासून सुरू झाली। स्वतः सरकारने त्यावेळी टेंडर काढलं आणि 22.35 करोड रुपयाला हे टेंडर MEP या कंपनीला दिलं। हे टोल वसूल करण्याचे कॉन्ट्रॅक्ट 2026 पर्यंत होतं, त्याच्यामध्ये मुंबईतील 5 टोल नाके हे समाविष्ट करण्यात आले। तेव्हा माहितीच्या अधिकाराचा मी वापर केला तेव्हा आम्हाला सरकारने असं सांगितलं की मुंबईतील जे 31 फ्लायओव्हर आहे त्यावरती 1058 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, ते वसूल करण्यासाठी सरकारनेच या कंपन्यांना टोलचे कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम केलेलं आहे। यापूर्वी MSRDC स्वतः टोलची वसुली करत होती, त्यानंतर सरकारने टेंडर काढून या कंपन्यांना टोल वसूल करण्याचे काम दिलं। आम्ही मध्यंतरी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करून सरकारकडे मागणी केली की मुंबईचे टोल हे मुक्त होणं आवश्यक आहे आणि ज्या MEP कंपनीला आपण हे टोलचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत त्याचे ऑडिटसुद्धा करणं आवश्यक आहे, कारण ज्या पद्धतीप्रमाणे त्यांनी जे पैसे वसूल केलेत ते जे त्यांनी अदा केलेत त्यापेक्षा अधिक केल्याची एक प्रकारची जी चर्चा होती तेव्हा त्याचं ऑडिट करणंसुद्धा आवश्यक होतं, परंतु सरकारने ऑडिट न करता डायरेक्ट त्यांना टोल मुक्त करण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे ज्या कंपन्यांनी मुंबईकरांच्या खिशामधून प्रचंड प्रमाणामध्ये पैसे वसूल केलेत त्यांच्यावरती कुठली कारवाई सध्या तरी होताना दिसत नाही।